नमस्कार, मी योगेश चंदनकर, मुंबई गणपती प्रस्तुत गप्पा कलाकारांच्यामध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण ठाण्याला आलो आहोत. समीर रघुनाथ सावंत, अध्यक्ष ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थाचे. दादा, तुमच्या संस्थेबद्दल थोडं सांगा ना आम्हाला. आपली ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्था म्हणून आहे आणि जवळजवळ एक 7 ते 8 वर्ष झाली ही संस्था ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत लढत आलेली आहे. गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासन यांचा एक योग्य प्रकारे समन्वय साधला जावा, मंडळांच्या समस्या ज्या असतील त्या शासनापर्यंत व्यवस्थितरित्या मांडता याव्यात आणि त्याच्यावर एक चांगल्या पद्धतीने सोल्युशन काढून मंडळांना एक योग्य पद्धतीने न्याय मिळावा हीच एक माफ अपेक्षा ठेवून या संस्थेची स्थापना आपण ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांनी एकत्र मिळून केलेली आहे. असं आणि आज ठाण्यातील बरीचशी मंडळं या संस्थेची अजूनपर्यंत संपर्कात आहेत आणि एकत्ररित्या आपण काम करतो आहे. ह्याच्यामध्ये पुढे जाऊन आपण एक कल्याण गणेशोत्सव समन्वय संस्था म्हणून ह्या देखील ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेच्या अंतर्गत काम करते. त्यामुळे एक व्यवस्थितरित्या आजपर्यंत काम चाललेलं आहे आणि व्यवस्थितरित्या आपण मंडळांच्या प्रश्नांना योग्य पद्धतीने आजपर्यंत न्याय मिळून दिलेला आहे आजपर्यंत या संस्थेच्या मार्फत. तर एक साधारण किती मंडळ तुमच्या सोबत आहे आता? आतापर्यंत 180 रजिस्टर मंडळ आपल्या ठाण्याच्या समितीसोबत आहेत. आणि कुठली मूर्तिकार संस्था तुमच्यासोबत आहे? मूर्तिकार संस्था आत्ताच आपण एक 2 वर्ष मागच्या वर्षामध्ये मूर्तिकार संस्थेची स्थापना केली होती. ती आत्ता योग्य पद्धतीने रजिस्टर करून ह्या वर्षीच पूर्ण रजिस्ट्रेशन वगैरे पूर्ण झालं आहे तिथं. ठाण्यातील सर्व गणेश मूर्तिकार जे आहेत ते सर्व मूर्तिकार हे एक हाती या संस्थेमध्ये एकत्रितरित्या काम करत आहेत. त्यामुळे मंडळांचा आणि मूर्तिकारांचा योग्य पद्धतीने समन्वय साधला जातो आहे. त्यांच्या समस्यांवर देखील आपण मार्ग काढतो आहे. मागच्या वेळी बरेचसे प्रश्न त्यांचे पण आपण मूर्तिकारांचे या संस्थेमार्फत सोडवण्याचा प्रयत्न आपण केला होता आणि त्यांना चांगल्या पद्धतीने यश आपण दिलं होतं, मिळालं होतं. मग आता पुढे काय? आत्ताची जी या वर्षी जी समस्या आहे POPची, मग त्याच्यावर तुमची संस्था काय काम करते? नाही, POPच्या मुद्द्यावर आपण जवळजवळ मागचे 1.5 महिना झाला आपण काम करतो आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मूर्तिकारांच्या मीटिंग आपण घेतली. ठाण्यातील सर्व मूर्तिकार त्यांचं याबाबतीत आपण मत समजून घेतलं. त्यानंतर मंडळांच्या काही आपण भूमिका त्याच्याबद्दल समजून घेतल्या. तर POPच्या बाबतीत आता सर्वांनाच माहिती आहे 2 वर्ष झालं कोरोनाची परिस्थिती होती, त्यामुळे जवळजवळ मूर्तिकारांची परिस्थिती अशी ना ते भरपूर खालावलेली आहे. 2 वर्ष प्रशासनाने असे नियम मूर्तिकारांवर आणि मंडळांवर लावले होते की मूर्तिकारांचा जवळजवळ नाही म्हटलं तरी 75% पैसा आज मूर्तींमध्ये अडकून पडलेला आहे. त्यांच्या मूर्त्या तशाच पडवल्या, कारण 4 फुटाची मर्यादा होती, त्यामुळे 4 फुटाच्या वरती ज्या मूर्त्या असतात त्या मूर्तिकारांकडे तशाच पडून असल्यामुळे जो हक्काचा पैसा असतो आणि जो महत्त्वाचा म्हणजे जास्त अमाऊंट जी असते ती अमाऊंट तशीच त्यांच्याकडे पेंडिंग पडून आहे. त्यामुळे मूर्तिकारांची आपण मीटिंग घेतली आणि मूर्तिकारांनी एक हाती असा निर्णय घेतला की ह्यावेळेला आपण POPच्या सोबतच असणार आहोत आणि जर मातीच्या मूर्त्यांचा जर प्रश्न आला तर आम्ही मातीच्या किंवा शाडू मातीच्या मूर्त्यांच्या विरोधात आपली भूमिका राहील म्हणून हा त्यांचा एक निर्णय झालेला. आणि त्या निर्णयाच्या सोबत आमची मंडळं काही होती त्या मंडळांची सोबत मीटिंग झाली होती आणि मंडळांनीसुद्धा दुजोरा दिलेला आहे आणि मंडळ ही ठाण्यातील मूर्तिकारांच्या मागे ठामपणे उभी आहेत हा निर्णय आपला झालेला आहे. पण ठामपणे उभे ही फक्त फेसबुक किंवा सोशल मीडियावरच उभी आहे की बाहेरही येत आहेत? नाही, बाहेरही झालेलं आहे. आता कसं झालेलं आहे की काही गोष्टींना एक निर्णय क्षमता असते, काही गोष्टींना एक लिमिटेशन असतात. पहिल्या प्रशासनाची चर्चा झाल्याशिवाय प्रशासन काय बोलत आहे, प्रशासनाकडनं आउटपुट काय येत आहे. जर प्रशासनाकडनं पॉझिटिव्ह आउटपुट येत असेल तर आपल्यासाठी वेल अँड गुड आहे, चांगल्या गोष्टी आहेत. आपण त्यासाठी आतापर्यंत प्रयत्नशील आहोत. आता आपण आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांची भेटसुद्धा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चर्चासुद्धा झालेली आहे. याबाबतीत त्यांना ठाण्याची भौगोलिक परिस्थिती आपण समजावून सांगितलेली आहे की ठाण्याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे. आत्ताची परिस्थिती ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जरी बघितली तरी आत्ताची परिस्थिती अशी आहे की आत्ताच रस्त्यावर एवढे खड्डे आहेत आणि ह्याच्यामध्ये पावसाळ्यात तर मला वाटतं 75% खड्डे त्याच्यामध्ये वाढलेले असतात. आणि ठाणे महानगरपालिका असून दे किंवा प्रशासन असून दे, जर तुम्ही दोघं मिळून जर आम्हाला ते खड्डेविरहित रस्ते देणार असाल किंवा मातीच्या मूर्त्यासाठी अनुकूल वातावरण जर तुम्ही निर्माण करून देणार असाल तर आम्हाला त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही आहे. पण ती परिस्थिती तुम्ही निर्माण करून देऊ शकत नाही तर तुम्ही हा निर्णय पण लादू शकत नाही. एखादा निर्णय लादायच्या आधी समजा आपण जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, कोरोनाचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, तर कोरोनाची जशी साथ आली तर कोरोनाच्या साथीला आपण हे करण्यासाठी
काय काहीतरी प्रतिबंधक उपाय त्याच्यासाठी आपण हे केले की मास्क लावा, खोकताना तोंडावर रुमाल ठेवा, हे काही हे झाले त्याच्यामध्ये प्रतिबंधक उपाय झाले. तर एखादा निर्णय तुम्ही लादताना त्याची भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्याच्यावर एक इम्प्लिमेंटेशन करून त्याच्यानंतर तो निर्णय तुम्ही लादता आला पाहिजे. पण काहीही विचार न करता, कोणत्याही भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता, त्याचा इम्पॅक्ट काय पडू शकतो ह्या गोष्टीचा विचार न करता तुम्ही जर निर्णय लादत असाल तर तो चुकीचा निर्णय असेल. त्यामुळे त्यांनी देखील आपण त्यांना देखील हे केलेलं आहे की त्याच्यावर वर्कआउट करा. त्यांनी देखील सांगितलं आहे आम्ही प्रशासन आणि आपण मिळून त्याच्यावर योग्य पद्धतीने चर्चा करू आणि बघू मग त्याच्यावर. आता आपला पत्रव्यवहार आणि बोलणी चालू आहे त्यांच्यासोबत. पण मग हे सगळं कधी का नाही उत्सवाला आता जेमथेम दीड महिना दोन महिने बाकी. दीड महिने आता कसं आहे की त्यांचं जवळजवळ बोलणी आपलं होत आले होतं आतापर्यंत. जसे मुंबईमध्ये हे निघालेले आहेत मूर्तीकारांना जसे नोटिसा पाठवल्या आले, त्यांना सांगितलेलं आहे की बाबा अशा पद्धतीने करा. ठाण्यामध्ये अजूनपर्यंत अशा कोणत्याही पद्धतीचे मूर्तीकारांना किंवा मंडळांना आजपर्यंत कोणत्याही पद्धतीच्या नोटिसा पाठवल्या गेलेल्या नाहीत किंवा कोणतंही म्हणणं आजपर्यंत ठाणे महानगरपालिकेने तरी जाहीर केलेलं नाही. आणि होतं कसं की प्रत्येक वेळेला उत्सव यावा आणि उत्सवाच्या 10 दिवस आधी कुठली तरी नवीन नियमावली लादली जावेत, हे करावी की जबरदस्तीने तुम्ही अशा पद्धतीने करा. तर ही परिस्थिती मला वाटतं मागच्या वेळी आम्ही त्यांना कडक इशारा दिला होता की अशा पद्धतीने चालणार नाही. जो उत्सव असतो तो उत्सव उत्सवाच्या पद्धतीनेच होणार आणि जर तुम्हाला त्याच्यावर वर्कआउट करायचं असेल तर तो एकत्र मिळून वर्कआउट झाला पाहिजे. तुम्ही मंडळांना विश्वासात घ्या. आज मूर्तीकारांचा प्रश्न आहे, POPचा प्रश्न जर असेल तुम्ही थंड राहण्यापेक्षा तुम्ही मूर्तीकारांना विश्वासात घ्या, मंडळांना विश्वासात घ्या. त्याच्यामध्ये काय आउटपुट निघतो का बघा, त्याच्यामध्ये काहीतरी प्रयत्न करूया एकत्र मिळून ठोस. कोणालाही वाटत नाही की कुठल्याही विभागाचं मुंबईचं असावं किंवा ठाण्याचा असो, आम्हालाही वाटत नाही की प्रदूषण व्हावं म्हणून. पण प्रदूषण न व्हावं याच्यासाठी कुठेतरी एकत्र बसून ठोस निर्णय झाला पाहिजे. तुमची मतं आमची मतं कुठेतरी एकत्र घेऊन त्याच्यावर कुठे आउटपुट निघतो आहे का यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पण हे न होता तुम्ही जर डायरेक्ट लादत असाल तर ती गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे आम्ही पण आता सध्या हे तुम्हाला माहितीच आहे का जवळजवळ हा विषय जवळ आयरनीवर येत होता आणि त्याचं आउटपुट येण्याचे चान्सेस होते. त्याच्यामध्ये हा कुठेतरी एक राजकीय भूकंप झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी प्रशासन पण हादरलेलं आहे, प्रशासन त्यांच्या पद्धतीने अडकलेलं आहे आणि हा विषय कुठेतरी एक थोडासा दूर फेकला गेला आहे. पण मला वाटतं आहे नक्कीच बाप्पाच्या आशीर्वादाने कुठेतरी लवकरच ह्याला आता सुरुवात होईल आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ह्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी चांगला मार्ग निघून हा उत्सव चांगला धूमधडाक्यात साजरा होईल. मी एक पोस्ट बघितलेली की उत्सव नाही तर मतदान नाही अशी. चल आपण समजा उत्सव नाही मतदान नाही केलं आणि कुठला असा एक पक्ष आला की जो आपल्याला नकोच आहे, मग त्याचं काय कसं याला शेवटी शासन हे राहणार आहे, जबाबदार राहणार आहे की कुठला पक्ष येईल आणि कसा येईल ते. आमचं हे काय की शासनाचं लक्ष याच्यामध्ये वेधून घ्यायचं आहे या विषयासंदर्भात. तुम्हाला जर हवं असेल तर आमचं जर मतदान हवं असेल किंवा तिकडच्या विभागातील का कसं असं माहिती आहे, मंडळ म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे. एक लक्षात घ्या, मंडळ आज प्रत्येक मंडळ स्वतःला एक छोटं समजतं आणि साहेबाच्या खाली समजतं. माझं मत आहे की मंडळ हे प्रत्येक साहेबाच्या वर आहे, कारण तुमचा प्रत्येक साहेब आहे ना तो प्रत्येक मंडळावर डिपेंड आहे आणि या प्रत्येक मंडळातनं वर आलेलं आहे. एक मंडळ एक विभाग सांभाळतो. आज कुठेतरी मतदानाची वेळ आली तेव्हा प्रत्येक साहेबाला या प्रत्येक मंडळाची गरज लागते. मंडळाची गरज का लागते, कारण साहेब त्या घराघरात पोचलेला नसतो, मंडळ प्रत्येक घरामध्ये पोचलेलं असतं, मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता घराघरामध्ये पोचलेला असतो. त्यामुळे जोपर्यंत कार्यकर्त्याला त्याची जाणीव होत नाही ना या मंडळांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला की मी त्या साहेबाच्या खरोखर मोठा आहे आणि आजच्या कंडिशनला जर मी त्या साहेबाच्या विरोधात किंवा त्या प्रशासनाच्या विरोधात अशा पद्धतीने ठोस भूमिका घेतोय तर त्या साहेबाला म्हणजे तुमच्या नेत्याला समजलं की ती भूमिका पुढे न्यावीच लागेल. आजच्या कंडिशनला कसं झालं आहे माहिती आहे की कार्यकर्ते साहेबावर डिपेंड राहिल्यामुळे आणि स्वतःची ताकद विसरल्यामुळे कार्यकर्ते शांत बसून राहिलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेण्याची गरजेचं आहे की त्यांच्या साहेबांना हलवलं पाहिजे. त्यांचे साहेब हलले की त्या साहेबांचा साहेब हलेल आणि त्या साहेबांचा साहेब हलला की वरचे मंत्री हलतील. वरचे मंत्री हलले की ऑटोमॅटिकली मुख्यमंत्री किंवा प्रशासन हलेल आणि प्रशासन हलल्यानंतर प्रशासनाला जाग आल्यानंतर आज जे प्रशासन गाठभेट देण्यासाठी सुद्धा आपल्याला काचकूच करत आहे. मुंबईचे प्रतिनिधी जात आहेत गाठीभेटीला, त्यांना त्यांच्या भेटी नाकारल्या जातात काही काही जागी समजलं का. तर ही परिस्थिती नाही आली पाहिजे. ही परिस्थिती न येण्यासाठी कुठेतरी ही एकता कुठेतरी मतदान किंवा कुठेतरी त्यांचे नेते मंडळी या सगळ्या गोष्टींना जर आपण दुर्लक्षित केलं किंवा त्यांना जर आपण वाळीत टाकल्यासारखं केलं आणि स्वतःची ताकद जर जपली तर मला वाटतं निश्चितपणे याच्यामध्ये तोडगा निघायचे चान्सेस आहेत. म्हणून आम्ही मूर्तीकारांनी आणि मंडळांनी हा निर्णय घेतला होता.
की 21 ला ही तुम्हाला थांबवता 21 ला ही असं झालं की उत्सव नाही तर मतदान नाही, त्याच्यानंतर ही नियमावली काय बदलली नाही की म्हणून एक अजून एक नियम गणपतीच्या 2 दिवस आधी आला की प्रत्यक्ष दर्शनही नाही आहे या वर्षी. होतं कसं जे काही जे आता जे म्हटलं जातं ना उत्सव नाही तर मतदान नाही, आता आमच्या ठाण्यामध्ये आपण बसलेलो तर ठाण्यामध्ये आमच्या मूर्तीकारांची आणि मंडळांची आमची मीटिंग झाली, त्या मंडळांच्या मीटिंग म्हणजे मंडळाचे काही पदाधिकारी तिथे उपस्थित होते पण मूर्तीकारांची आणि आमची मीटिंग झाली, आम्ही हा निर्णय घेतला की बाबा उत्सव नाही तर मतदान नाही ही सुरुवात झाली. हे आम्ही आमचं ट्रिगर त्यांना दिलं, सांगितलं की बाबा ही अशी परिस्थिती आहे जर तुम्ही त्याच्यावर विचार करा, म्हणजे हा आपण चेंडू जो आपल्यामध्ये आला होता तो आपण चेंडू त्यांच्या दालनामध्ये ठेवलेला आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते तुम्ही तुमचा निर्णय द्या. तुम्ही तुमचा निर्णय दिल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ 100%. आपण हे दिलेलं आहे त्यांना, ऑफर दिलेली आहे की बाबा जर तुम्ही असं कराल तर आम्ही असं करू, आणि जर नाहीच झालं तर योग्य वेळी योग्य मतदान तर येऊन दे, इलेक्शन येऊन दे. इलेक्शन आल्यानंतर काय फरक पडायचा, कशा पद्धतीने पडायचा ते आम्ही आमच्या आमच्या लेवलवर मंडळ आहे. माझ्याकडे तसंच होतं, मग मतदान नाहीच पेक्षा मग नोटाला का नाही मत? नाही नोटाला होऊ शकते ना. बघा कशामध्ये दोन टाईपचे आहेत, एक तर सरळ सरळ आम्ही आमची एक उतरायची भूमिका वेगळी असते, आम्ही सरळ सरळ फॉर्म ठेवणार नोटाचे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये एक टेबल लागेल, त्या टेबलमध्ये जसे काही जागी मंडळं बसतात स्वतःच्या घेण्यासाठी त्या टेबलवर डायरेक्ट त्या फॉर्म म्हणून त्या नोटाला हे करून डायरेक्ट आम्ही राज्यपालांना ते पाठवून देऊ. अशा पद्धतीने सुद्धा आमचं एक वर्किंग चाललंय, पण हे योग्य वेळ आल्यावर हे आम्ही आता बोलतोय म्हणजे ह्याच्यावर आम्ही प्रॅक्टिकली पण हे चाललेलं आहे आमचं बेसिक. आपण कसं आहे माहिती, काही जागी असं होतं की काही विषय आपण फक्त फेसबुकवर व्हॉट्सअपवर जसं आपलं हे झालं तसं आपण मांडतो, पण प्रॅक्टिकली जेव्हा विषय आता आमची मीटिंग झाली, आमच्या मीटिंगमध्ये एका कार्यकर्त्याने सर्व विषय मांडला की आज मंडळं बसल्यात मंडळं विचार करतायत अशा पद्धतीने, पण उद्या जर तुमच्या साहेबांनी तुम्हाला 1,00,000 रुपये टाकले तर तुम्ही त्या 1,00,000 रुपयाच्या मागे तुम्ही तो हे नाही तर उत्सव नाही तर मतदान नाही हे विसरून तुम्ही त्या साहेबाच्या मागे 1,00,000 रुपयाच्या ह्याने तुम्ही जाल म्हणून. विषय कसा असतो तो 1,00,000 रुपये घेताना आणि ते मतदान करताना त्या कार्यकर्त्याने स्वतःच्या ह्याच्यावर हात ठेवायचा मनावर आणि त्याने स्वतःला विचारायचं आहे की मी बापाची इतकी वर्ष सेवा केली मी त्याच्यासोबत आहे की त्या 1,00,000 रुपयाच्यासोबत जाऊन मी त्या साहेबाला मतदान करणार आहे हे त्याने ते मतदान करताना विचारायचं आहे. सोबत त्याच्या मनाला जर वाटलं पैसा महत्त्वाचा वाटला तर तो करेल, पण मला 100% खात्री आहे की त्यावेळेला त्याचं मन हे खाईल आणि तो 100% त्या ह्याला मतदान नाही करणार. त्यामुळे ही परिस्थिती कुठे निर्माण झाली पाहिजे आणि परिस्थिती निर्माण होण्यासाठी ना आपण जे विखुरले गेलेत कार्यकर्ते, प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते गेलेले आहेत, प्रत्येक गणेशोत्सवाचा कार्यकर्ता जो विखुरता गेलेला आहे त्यांनी कुठेतरी एकत्र येणं गरजेचं आहे. ह्याचा विचार वेगळा, त्याचा विचार वेगळा, माझा बाप्पा वेगळा, माझा मंडळ मोठं, ह्याच्यामध्ये जोपर्यंत आपण गुरफडून राहणार त्याचं पादपूजनाचे फोटो टाकूया, त्याचं विसर्जनाचे फोटो टाकूया, त्याच्या आगमनाचे फोटो टाकूया, ही एकी जेव्हा आपण त्याच्यासाठी दाखवतो त्यापेक्षा आपल्या उत्सवांसाठी आजपर्यंत कोणीच बोललं नाही. एक तारीख कोणीतरी आजपर्यंत डिक्लेअर केली का? आजपर्यंत कोणीही एक तारीख डिक्लेअर केली नाही की मी उतरतोय म्हणून. तुम्ही आजपर्यंत म्हणताय की एकत्र यायला पाहिजे, उतरलं पाहिजे, शासनाच्या विरोधात शासनाला सांगितलं पाहिजे, पण कोणीही तारीख डिक्लेअर केलेली नाही. विषय प्रॅक्टिकली ह्याची आहे, तुम्ही ह्याच्यावर जाऊ नका. हवेत राहून चर्चा करण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिकली एका गोष्टीवर ठाम या की मी या तारखेला उतरतोय, या तारखेला ज्यांना वाटतंय त्यांनी या आणि या ठिकाणी या आणि या ठिकाणी आमच्यासोबत आपल्याबरोबर एकत्र येऊन आपल्या बाप्पासाठी, कुठल्याही समितीसाठी नाही, कुठल्याही ह्याच्यासाठी नाही, फक्त आपल्या उत्सवासाठी आपल्या बाप्पासाठी सगळ्यांनी एकत्र या. कोणत्याही केसेस होत नाहीत आणि होत असतील तरी आम्ही घ्यायला तयार होतोय, आम्हाला काही वाटत नाही आमच्या पण उत्सव संपत असलेला आम्ही बंद दाराआड घरामध्ये कड्या लावून आम्ही ते सहन करू शकणार नाही, आम्ही तो उतरणार. माझा पुढचा प्रश्न थोडा तसाच होता, जर नियमावली असेच पुढे वाढत गेले तर तुम्हाला वाटतंय की भाऊ रंगारे किंवा लोकमान्य टिळकांच्या आधीचा जो उत्सव होता एक घरगुती स्वरूपाचा तसाच पुढे होईल अगर नियमावली असेच वाढत गेले दरवर्षी? तर उत्सव संपत चाललेला आहे ना. कसं आहे, लोकमान्य टिळकांचा उत्सव जो होता तो त्यांनी जो सुरुवात केला होती ती एक चळवळ होती, ती चळवळ आजपर्यंत तशीच आहे. समज बघा त्यावेळेला चळवळीचा उद्देश वेगळा होता, त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळ होता, स्वातंत्र्याच्या नंतर काळ आहे, नंतरचा काळ आहे, पण कुठेतरी त्या उत्सव जेव्हा होतो त्या उत्सवामध्ये सर्व प्रकारची लोक, मग तो हिंदू असून दे, मुसलमान असून दे, ख्रिश्चन असून दे, कोणी असून दे, ते सगळे एकत्रितरित्या काम करतात, तो उत्साह एक वेगळा असतो. वर्षभराचा ताणतणाव आपण त्या उत्सवामध्ये विसरून जातो. तर हे उत्सव कुठेतरी आता हळूहळू तुम्ही बघताय की प्रत्येक नवीन ह्याच्यामध्ये नियमावलीमध्ये कुठे ना कुठेतरी हे कमी होत चाललेले आहेत.
आणि ह्याच्या पुढची गोष्ट म्हणून आज प्रशासनाने चक्क एवढी हे केलेली आहे की आज तुम्ही घरच्या लोकांच्या घरच्यामध्ये घरापर्यंत घुसलेलात आणि घरच्यांसाठी वेगळी नियमावली बनवायला शांत आहोत. हिंदू जोपर्यंत शांत आहेत किंवा जोपर्यंत आपण आपल्या उत्सवांच्या बाबतीत शांत आहोत आणि जोपर्यंत आपण एका स्टँडवर येत नाही, एका निर्णयावर येत नाही, ह्याच्या पुढे जाऊन काही नाही होणार. हा तुमचा जर उत्सव गेला आणि ह्या उत्सवामध्ये जर हा निर्णय झाला की POPच आपल्याला हे पुढे जायचं आहे तर तुम्ही हे विसरून जा की POP पुढे कधी तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे मी आत्ता पण तुमच्यामार्फत सर्व गणेश भक्तांना विनंती करतो अजूनही जा घ्यावा, नाहीतर शेवटी पश्चातापच तुमच्या हातामध्ये मिळेल. पुढे तुम्हाला जेव्हा कमीत कमी जेव्हा तुमची पुढची पिढी आज जे तुम्ही फेसबुकवर व्हॉट्सअपवर उतरून जेव्हा तुम्ही पोस्टिंग करतायत जेव्हा तुमची पुढची पिढी जेव्हा तुम्हाला हा प्रश्न की तुमचे एक तीसचे असतील पस्तीसचे असतील समजा ज्या तरुण ह्याच्यामध्ये उत्सवांमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने पुढे येत आहेत त्यांना जेव्हा पुढची तरुण पिढी विचार त्यांची पुढची पिढी विचार की उत्सव कसे होते किंवा असे उत्सव कशा पद्धतीने झाले तेव्हा तुमच्याकडे ते उत्तर नसणार. पण आम्ही जे आज जो काही टाळकी मी म्हणेल काही समित्या जे जोर लावून काही गणेशोत्सव मंडळ काही गणेश मूर्तीकार जीव लावून जीव तोडपणे याच्या विरोध याचा विरोधासाठी जे प्रयत्न करत आहेत मिटिंगी घेत आहेत यांना घेत आम्हाला काही वाटणार नाही. आम्हाला कमीत कमी पुढच्या ह्याच्यामध्ये जाऊन कमीत कमी एक आनंद असेल की आम्ही त्या पोस्टिंग करण्यापेक्षा आम्ही कमीत कमी लढलो होतो. तर ही परिस्थिती येऊ नये म्हणून मी प्रत्येक त्या कार्यकर्त्याला आत्ता पण तुमच्यामार्फत आवाहन करतोय की अजूनही तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहू नका की कुठलं तरी मंडळ POPची आणेल आणि त्याच्या बाजूचं मंडळ POPची मूर्ती आणेल त्याच्यानंतर मी 10 मंडळांचं बघून मी विचार करेल त्याच्यानंतर मी POPची आणेल. त्यापेक्षा तुम्ही तुमचा स्टँड घ्यायला शिका ना. तुम्ही एक तुमचा स्टँड घ्या की नाही मी याच्या अपोजमध्ये मी POPचीच आणणार. तुम्ही कशाला 10 लोकांचं बघून करता. तुम्ही तुमचा स्टँड घ्या. तुमच्यामध्ये तेवढी ताकद नाही का. आज तुमच्या मंडळाच्या मागे जर 25 मुलं आहेत 25 ते 30 मुलं आहेत त्या 30 मंडळ मुलांच्या बाजूला अजून एक मंडळ आहे त्याच्यामध्ये 50 मुलं आहेत त्याच्या बाजूला आज नाक्यानाक्यावर चौकाचौकामध्ये मंडळ आहेत त्या मंडळांमध्ये कमीत कमी 50 मुलं आहेत. आज विरोध हा व्हावाच करावाच लागेल ना. पण ही तुमची ताकद तुम्हाला समजली आहे. तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड आहात. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहणं सोडून द्याल ना तेव्हा तुमचा उत्सव कुठेतरी हा जो धोक्याच्या ह्याच्यावर चाललेला आहे तो कुठेतरी बाहेर येईल आणि कुठेतरी तो स्टेबल होईल आणि प्रशासनाला त्याच्यावर विचार करावा लागेल. पण मग काय काय याच्यावरून असंही बोललं जात आहे की मग मोठ्या मूर्तीचा अट्टहास का हवा आहे. मोठी मूर्ती अट्टहास म्हणजे कसं आहे माहिती आहे ज्यावेळी मोठ्या मूर्त्या बसायला लागल्या त्यावेळेला कोणी हे प्रश्न विचारले नव्हते समजलं का. हे प्रश्न बाहेर जातात आणि हे प्रश्न कोण माहिती आहे उभे करणारे ही आपलीच लोक असतात. बरोबर. आपल्यातलीच काही टाळकी असतात जे आपल्याला तत्वज्ञान शिकवत असतात समजलं का. मोठ्या मूर्त्यांचा अट्टास म्हणजे प्रत्येक मंडळांची ही हे झालेली आहे त्याचा ज्याच्या त्याचा हा मंडळांचा प्रश्न आहे समजलं जीवभावाचा प्रश्न आहे किंवा काही लोक काही मंडळांना मोठ्या मूर्त्यावर तर इतकी वर्षापासून ते येत आहेत समजलं का. त्यांनी मोठ्या मूर्त्या आणायच्या ज्यांना छोट्या मूर्त्या आणायच्या त्यांनी छोट्या मूर्त्या मूर्त्यांची हाईट हा विषय नाहीच आहे. मूर्त्यांची हाईट वरणं जेव्हा मुंबई आणि मुंबईमध्ये स्पेशली आज बाहेरचे पर्यटक जरी येतात काही आता आता नवीन हे झालेले की पर्यटक आतापर्यंत पावसामध्ये यायचे काही मे महिन्यात यायचे त्यांचं एक पण आता हे ऑगस्ट किंवा गणेशोत्सवाच्या दरम्यान सुद्धा येतात. आज तुम्ही बघितलेले बरेचसे पर्यटक तुम्हाला मंडळांना गाठीभेटी दिसताना दिसत आहे. आज मुंबईचं स्वरूप बदलतं जे बदलतं आहे हे मोठ्या मोठ्या उत्सवांमुळे बदलतं आहे मोठ्या मूर्त्यांमुळे बदलतं आहे एक काहीतरी एक वेगळेपणा दिसतोय त्यामुळे बदलतं आहे. त्यामुळे अट्टहास असलाच पाहिजे. मग तुम्हाला असं नाही वाटत आता काही आता एक 2019 आधीचं बोलू की काय काय मंडळाच्या याच्यावरून सुरुवात झाली की पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक मग आता त्याचीच कुठेतरी आता बीचं ते झाड झालं असं वाटत नाही. बरोबर. नाही ते झालंच आहे नेमकं. झालं कसं माहिती आहे पर्यावरणपूरक असावं किंवा पर्यावरणपूरक नसावं आता हा विषय असा आहे की विषय खूप गंभीर आहे. आता विषय शास्त्रज्ञांपर्यंत पोचला आहे. विषयाची एवढी आजपर्यंत व्याप्ती नव्हती की खरोखर POP पर्यावरणपूरक आहे की नाही तर त्याच्यामध्ये आता बरेचसे विषय येत आहेत समजलं का. आता विषय असे येत आहेत की आपण माती ही पर्यावरणपूरक आहे किंवा कागदी लग्नाची मूर्ती पर्यावरणपूरक आहे. आत्ताच्या कंडिशनला जे शास्त्रज्ञांनी जे हे काढलेले आहेत निष्कर्ष काढलेले आहेत त्या निष्कर्षाच्या हिशोबाने POPपेक्षा जास्त घातक ही माती आहे आणि पेपरचा लग्न आहे हा जास्त घातक 5000 पट मी तर म्हणेल 5000 पट हे आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याचा शास्त्रज्ञांचा तसा हे आलेला आहे आणि त्याच्यावर वर्किंगसुद्धा चालू आहे.
आता झालंय कसं माहितीये का, की त्यावेळेला पर्यावरण पूरकवाले किंवा पर्यावरणवादीवाले पर्यावरण मूर्तीवाले ज्या वेळेला त्या मूर्त्या आणत होत्या त्यावेळी पीओपीवाल्यांनी कधी नकार दिला नव्हता, किंवा पीओपीवाल्या मूर्त्यांच्या मंडळांनी कधी त्यांच्याकडे जाऊन विचारलं नव्हतं, किंवा मूर्तीकारांनी जाऊन विचारलं नव्हतं का रे बाबा तू काही आणतोस म्हणून? आज तुम्ही आम्हाला विचारणार आहे कोण? विषय तुम्हाला समजला का? ज्या वेळेला तुम्ही पर्यावरणपूरक तुम्ही म्हणताय म्हणून ज्या त्या मूर्त्या आहेत मातीच्या मूर्त्या आणल्यात आणा, आमचं आम्ही स्वागत केलं, आम्ही पण आलो, तो बाप्पा आहे आमचा, मातीचा असून दे पीओपीचा असून दे, शेवटी त्याच्यामध्ये आम्ही देव बघतो. आणि जे आजच्या कंडिशनला मातीच्या मूर्तीवाले जे अपोज करतायत ते त्याच्यामध्ये व्यवहार बघतायत, पैसा बघतायत. आम्ही काय म्हणालो, आम्ही काय बघतो मातीच्या मूर्तीमध्ये देव बघतो. आम्ही आमची त्यावेळेला सुद्धा तीच भूमिका होती, ज्यावेळेला तुम्ही मातीच्या मूर्त्या आणायच्या आम्ही त्याच्यामध्ये देव बघायचो, आम्ही त्याच्याकडे यायचो, पाया पाडवायला यायचो, आमचा कधी विरोध नव्हता. पण आज नेमकी अशी परिस्थिती का की मातीच्या मूर्तीवाल्यांनी पीओपीवर ऑब्जेक्शन घ्यावं की ह्याच्यामुळे प्रदूषण होतं? आम्ही कधी विचारलं नव्हतं, तुम्ही विचारणार आहे कोण? हा पहिला प्रश्न झाला. दुसरा गोष्ट, हा विषय वाढवताना त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याचं हे करताना विश्लेषण करताना त्याचा पूर्ण आधार घेऊन हा विश्लेषण करणं गरजेचं होतं, पुढे जाणं गरजेचं होतं. आज तुम्ही कोर्टापर्यंत गेला, जाणार आहे कोण? आपलीच लोक. बाहेरचं कोण नाही गेलं ना, हिंदू विरोधी समुदाय कोण नाही गेलं ना, आमच्या ह्याच्यातलेच गेले ना की ह्याच्यामध्ये कशासाठी गेले का? त्यांना खरोखर पर्यावरणाचं हे आहे का? खरोखर पर्यावरणाचं त्यांनी कधी झाड लावलं आहे का आजपर्यंत आयुष्यामध्ये? मंडळं जी पीओपीच्या ह्याच्यामध्ये जे पर्यावरणाच्या विरोधामध्ये जात आहेत म्हणून म्हणत आहेत, प्रत्येक वेळेला वृक्षारोपण होतं. आज मंडळांनी जेवढी कामं केली आहेत ना तेवढी ह्या लोकांनी केली देखील नसतील. जे ज्या लोकांनी या केसेस केलेल्या आहेत किंवा पर्यावरणाचं झाड घेऊन जे नाचतायत त्या लोकांनी ही एवढी कामं केली देखील नसतील जेवढी कामं या मंडळांनी केलेली आहेत. मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता राबलेला आहे, मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने रस्ता खोदून झाडं लावलेली आहेत, मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कोरोनाच्या वेळेला मदत केलेली आहे, मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कोरोनाच्या पेशंटला मदत केलेली आहे, घराघरामध्ये मदत केलेली आहे. तुम्ही तुमची कामं दाखवा ना, तुमची तेवढी पत नाही आणि तुम्ही त्यांच्यावर बोटं दाखवताय ज्यांनी एवढं सगळं केलेलं आहे. म्हणजे तुम्ही पहिला तेवढे कॅपेबल व्हा, मी त्यांना हा संदेश देतो. आणि यदा कदाचित, मी असं म्हणत नाही कारण त्या मातीमध्ये पण सुद्धा देव आहे, यदा कदाचित जसा आजचा विषय झालेला आहे त्या विषयाच्या अनुसाराने जसं पीओपी घातक आहे तसं शाडू माती पण घातक आहे आणि तशीच कागदाच्या लगद्याची पण घातक आहे. आणि आज जर तुम्ही मूर्तिकार, काही मूर्तिकार हाताच्या बोटावर मोजण्यामुळे जर म्हणत असाल की मातीची मूर्ती ही पर्यावरणपूरक आहे आणि जर ती उद्या पर्यावरणपूरक नाही निघाली आणि तिच्यामुळे सुद्धा प्रदूषण होत आहे आणि तिच्यावर जर बंदी टाकली घेतली तर मूर्तिकारांनी या गोष्टीचा आत्तापासून विचार करून ठेवावा की पुढे काय परिस्थिती निर्माण होईल. हे सरकार आहे, कोण भांडणं लावतंय मला माहीत नाही, ही तुमच्यामध्ये भांडणं लावली गेली आहेत मूर्तिकारांमध्ये, माझा स्पष्ट आरोप आहे. आणि अजून पण या मूर्तिकारांनी, सर्व मूर्तिकारांनी माझी विनंती आहे त्यांना की शांत डोक्याने या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. सर्व मूर्तिकार बांधव आहात, सर्व हिंदू आहात, सर्व बाप्पाचीच लेकडे आहोत आणि सर्व बाप्पाची सेवा करताय, त्यामुळे हे सेवाभाव करताना आज दुजाभाव नको अशी माझी त्यांना विनंती आहे. अजूनही त्यांनी विचार करावा या गोष्टीचा. मातीच्या मूर्तिकारांनी मातीच्या मूर्त्या कराव्यात, पीओपीच्या मूर्तिकारांनी पीओपीच्या मूर्त्या कराव्यात, ज्यांना पर्यावरणपूरक ज्यांना प्रेम जास्त वाटतंय ते मातीच्या मूर्त्या घेतील, ज्यांना पीओपीच्या घ्यायच्या त्या पीओपीच्या घेतील. विषय सिम्पल आहे याच्यामध्ये. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, ठाण्याची तुमची जी संस्था आहे त्याच्यावरून तुमची 2022 ची रूपरेषा काय आहे? 2022 साठी आपण आता पहिली गोष्ट आम्ही ठरवलेलं, आम्ही सांगितलेलं आहे, आम्ही पहिलाच जाहीर केलेलं आहे, मंडळांची काही भूमिका आम्हाला घ्यायची आहेत. अजून मंडळांची मीटिंग लागलेली नाही, पण आम्ही एक परिस्थितीचा एक विचार करतो आहे, त्याच्यावर वर्किंग करतो आहे आणि पाठपुरावा चालू आहे प्रशासनासोबत. मूर्तिकारांची बैठक झालेली आहे, मूर्तिकारांनी सांगितलेलं की आमचा पीओपीच्या सोबतच आम्ही असू, मातीला विरोध आमचा नसणार आहे. ज्यांनी मातीच्या मूर्त्या करायच्या आम्ही विरोध नाही करणार त्यांच्यासारखं, ठीक आहे, त्यांचा विरोध आहे, ज्याला मातीच्या मूर्त्या करायच्या त्यांनी करावं, पण पीओपीला विरोध असू नये आणि आम्ही पीओपीच्या सोबतच, हा आमचा निर्णय झालेला आहे. त्या पद्धतीने आम्ही वर्किंग करतो आहे. सध्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, आयुक्तांची भेट बाकी आहे, मुंबईच्या काही सर्व समित्यांबरोबर आपण संपर्कात आहोत, मुंबईच्या सर्व मूर्तिकारांबरोबर आपण संपर्कात आहोत. योग्य पद्धतीने काय दिशा होते, काय दिशा जाते आहे ते आपण बघतोय, त्याच्यावर योग्य पद्धतीने वर्कआउट करतो आहे. जर नाही झालं तर आम्ही, आमचा निर्णय ठाम असेल, आम्ही पीओपीच्या सोबत आहोत आणि आम्ही त्या मूर्त्यांना नाही तर प्रशासनाने त्या पद्धतीने जसं मी पहिला सुरुवातीला बोललो तशी भौगोलिक परिस्थिती निर्माण करून द्यावी की खरोखर मातीच्या मूर्त्या आता जाऊ शकतील, आम्ही देऊ, नाहीतर
मी सरळ तुमच्या मार्फत हे सांगतो की उद्या यदा कदाचित जर समजा कुठे आम्ही त्या देवाला जेव्हा घरामध्ये घेऊन जातो, कोणी असून दे, मग ते मंडळ असून दे, मूर्तिकार असून दे, घरातला कुठलाही साधा एका ह्याच्यामध्ये चाळीमध्ये राहणारा एखादा कुठलाही एक गणेश भक्त असून दे, जर कुठे उद्या एखादी मूर्ती भंगली तर त्या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक गणेश भक्ताने सरकारच्या विरोधामध्ये भावना दुखावल्याच्या केसेस दाखल कराव्यात. मी आत्ता माझ्यातर्फे एक आव्हान यांना करतो, एक तर तुम्ही भावना दुखावल्या म्हणून केसेस सरकारच्या विरोधात जाहीर करा. सरकारने दिलं नाही म्हणा, आम्ही जर तुम्ही म्हणत असाल हे घेऊन जा पीओपीच्या मूर्त्या, आम्ही ठीक आहे, आम्ही तुम्ही लादलात विषय, जबरदस्ती केलीतच, ठीक आहे. पण उद्या जर यदा कदाचित आमच्या भावना दुखावल्या गेल्या तर या भावना दुखावल्याला कारणीभूत फक्त प्रशासन असेल, आणि त्यासाठी आपण ते योग्य ते पुढे मी या सगळ्यांना आव्हान करतोय. जर यदा कदाचित असं झालंच, ही जबरदस्ती झालीच, हे हा जुलूम झालाच गणेश भक्तांवर, तर पुढे अशा पद्धतीने जावा. भावना प्रत्येकाच्या असतात, आम्ही त्याला देव मानतो. आज तुम्ही जबरदस्ती करताय मातीच्या, पण मातीच्या मूर्त्या काय असतात हे पण मला वाटतं प्रशासनाला पूर्ण पद्धतीने माहिती नसेल. ज्या पद्धतीने ते लोक म्हणतायत की अशा पद्धतीने किती वजन असतं, रेटमध्ये डिफरन्स काय आहे, समजलं का, कशा पद्धतीने सांभाळल्यात, किती दिवस आधी त्याचं प्रोडक्शन करावं लागतं, किती ती सुकावी लागते, घरामध्ये आणल्यानंतर कशा पद्धतीने करा, आणि हार घालताना किंवा बाकीची पूजा अर्चा करताना ती किती नाजूक असते, या सगळ्या गोष्टींची प्रशासनाला मला वाटतं जाणीवच नाही. आणि जाणीव असताना तुम्ही एखादी गोष्ट थोपताना ती चुकीची आहे. आणि जर तुम्ही थोपतच असाल, जबरदस्ती करत असाल, तर माझं या सगळ्यांना, सर्व मूर्तिकारांना, सर्व गणेश भक्तांना आव्हान राहील की उद्या जर भावना दुखावल्या गेल्या तर प्रत्येक स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट दाखल करा. भावना दुखावल्या गेल्या ना तुमच्या भावना, आज तुम्ही बाकीच्यांच्या घेताल कंप्लेंट. थोडंसं जरी झालं, एखादा झेंडा किंवा एखादी ग्रील जरी वाकडी झाली, एखादा घुमटाचा थोडासा सिमेंटचा कवचा निघाला, तरी पण तुम्ही दुसऱ्यांची हे केला ना, भावना दुखावल्या गेल्या, आमच्या पण घ्या. आणि या केसेस त्यांना दाखल करून घ्यावे लागतील, आणि हे झालं पाहिजे, आणि हे व्हावं अशी माझी इच्छा आणि माझी भूमिका आहे. धन्यवाद दादा, इतकं आपण वेळ दिला आम्हाला, त्याबद्दल मुंबई गणपती आभार आहे. धन्यवाद. जय गणेश. जय गणेश.